नमस्कार मित्रांनो, 3 मिनिट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नागरिकांच्या हक्कांचं जर उल्लंघन झालं असेल तर कलम 32 वापर करून सर्वोच्च न्यायालय त्या नागरिकांच्या हक्कांना संरक्षण प्राप्त करून देत असते. परंतु या ठिकाणी सबऑर्डिनेट कोर्ट्सच जर नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन करत असतील किंवा त्यांच्याकडून जर अन्याय होत असेल तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय परत एक प्रकारची रिट इश्यू करते, त्याला आपण प्रोहिबिशन आणि सरशरवारी असं म्हणत असतो. तर बघूया मित्रांनो, प्रोहिबिशन आणि सरशरवारी काय आहे. सगळ्यात अगोदर प्रोहिबिशन याचा अर्थ आहे टू फॉरबिड. टू फॉरबिडचा अर्थ होतो प्रतिबंध करणे, मनाई करणे किंवा प्रतिषेध असं त्याला आपण म्हणत असतो. आता बघूया आपण काय असतं की आपल्याकडे इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आहे आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असतील किंवा कनिष्ठ न्यायालय असतील आणि या सगळ्यांना काही आपले पॉवर दिलेले आहेत. म्हणजे त्या पॉवर्समध्ये राहूनच, त्यांना जे काही पॉवर दिलेले आहेत त्यामध्ये राहूनच त्यांना तो न्यायनिवाडा करावा लागतो. परंतु ते जर आपल्या हक्कांचं म्हणजे आपल्या मर्यादांचं उल्लंघन करत असतील आणि असं जर हायकोर्टाच्या लक्षात येत असेल तर त्यावेळेस मित्रांनो सुप्रीम कोर्ट अशा प्रकारे एक आदेश जो आहे तर तो जारी करत असतो. हायकोर्टसुद्धा कलम 226 प्रमाणे अशा प्रकारचा आदेश जारी करू शकतो. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता बघूया आपण काय असतं नॉर्मली की जर एखादा खटला चालू आहे आणि खटला चालू असतानाच जर न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायालय आपल्या हक्कांचं मर्यादांचं या ठिकाणी उल्लंघन करत असतील आणि ही बाब जर सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आली किंवा आपण लक्षात आणून दिली तर ते त्यांना त्या खटल्यांना त्या ठिकाणी थांबवतात. म्हणजे त्या ठिकाणी ते म्हणतात की थांबा, प्रोहिबिट करतात. म्हणजे हा जो काही आदेश आहे, ही जी काही रीट आहे, तर ती ज्युडिशियल म्हणजेच न्यायिक आणि समन्यायिक म्हणजे कॉसी ज्युडिशियल प्राधिकार यांच्या विरुद्ध काढता येऊ शकते. आता कॉसी ज्युडिशियल म्हणजे काय, तर ज्युडिशियरी नाही आहे परंतु ज्युडिशियलसारखे त्यांना अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ एखादा आदेश काढण्याचा अधिकार असेल, पेनल्टी देण्याचा अधिकार असेल, समजा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल आपल्याकडे, काइंड ऑफ हा अधिकार जो आहे मित्रांनो तर तो प्राधिकारी, कायदेमंडळ तसेच खाजगी संस्था किंवा व्यक्ती यांच्या विरुद्ध काढता येत नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशियल आणि कॉसी ज्युडिशियल प्रोसेसमध्येच फक्त हा अधिकार काढता येतो. अशा रीतीने परमादेश आपण याच्या अगोदर बघितलेला आहे. तर सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस असा आदेश देतो की तुम्ही एखादी कृती करा म्हणजे सरकारला कृती करण्याचा आदेश देत असतो तर या ठिकाणी तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या की प्रतिषेध जो आहे ज्याला आपण प्रोहिबिशन म्हणतो तर सर्वोच्च न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयांना कृती न करण्याचा या ठिकाणी आदेश देत असतो. तर अशा पद्धतीने हे प्रोहिबिशन जे आहे तर ते लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण सरशरवारी बघणार आहोत. तर मित्रांनो, सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.